आताच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी हाती येते. सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार अद्यापही कायम असल्यानं स्थिती गंभीर बनलीय. कण्हेर, बलकवडी, कोयना, उर्मोळी, वीर आदी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोलमडली असून नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासन 24 तास अलर्ट आहे. दरम्यान मंगळवारीही माण तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी इम्तियाज, पावसाची जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी इम्तियाज भुजावर MKN न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याला मान तालुका सोडला तर सातारा जिल्ह्याला संपूर्ण पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे. एकंदरीतच कराडमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. कराडच्या कोयना नदीला महापूर आल्याने कराडला पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये वाई यासह पाटण, कराड तसेच सातारा जिल्ह्यातला डोंगरी पट्ट्यातील जवळजवळ असणाऱ्या मोठमोठ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या सगळ्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकंदरीतच वाई परिसरामध्ये तुमची कृष्णा नदी धोम धरणावरून वाहत आहे. ते संपूर्ण वाई परिसरातला निम्मा परिसर शहर परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे. एकंदरीतच जे त्या ठिकाणी प्रसिद्ध असणारं जे गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराच्या सोंडेपर्यंत पाणी आलेलं आहे. संपूर्ण अर्ध शहर आहे या कृष्णा नदीमध्ये बुडालेलं आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कृष्णा, वेण्णा, कोयना, उर्वोडी यासह कोयना नदी या सगळ्या नद्या या ज्या आहेत त्या महाबळेश्वर आणि कोयना परिसरामधून वाहत आलेल्या सगळ्या नद्या आहेत त्या धुकडी भरून वाहलेल्या सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे. आणि या पूर परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकतो की सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक नदी आहे ती अशी या परिस्थितीमध्ये खळखळून वाहू लागलेली आहे. एकंदरीत पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि पूर परिस्थितीमध्ये नदीच्या पात्रामध्ये लगत असणाऱ्या संपूर्ण गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठ करत त्या ठिकाणी मदत करत आहे. पूर परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना मदत करत आहे. एकंदरीतच कराडमध्ये जी परिस्थिती आहे ती संपूर्ण निम्म्या शहरामध्ये कमरे इतकं पाणी राहिलं आहे. संपूर्ण कराड परिसरातल्या नदी परिसरामध्ये असणारे बहुतांशी घरं, जी मंदिरं ही संपूर्ण पाण्याखाली आहेत. अत्यंत जनजीवन ठप्प झालेलं आहे. कॅमेरामन शोएबसह इम्तियाज भुजावर MKN न्यूज मराठी सातारा.